अगदी चविष्ट आणि मऊ लुसलुशीत थापवडी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकता थापवडी अतिशय मस्त मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. त्याचबरोबर आपण याच्यासाठी आमटीही बनवणार आहोत. तीही अगदी ऑथेंटिक गावाकडच्या पद्धतीनं आपण आमटी करणार आहोत. ही आमटी इतकी चवदार होते ना, तुम्ही एकदा या पद्धतीनं करून बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आणि थापवडीही तुम्ही याच पद्धतीनं करा. अगदी परफेक्ट असं हे पीठ शिजवलं ना की थापवडी ही अगदी मस्त मऊ लुसलुशीत होते. त्याचबरोबर ती हिरव्या मिरच्याच्या ठेचायची आहे म्हणून चवदारही असणार आहे. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये थापवडी करणार आहोत. अगदी मऊ लुसलुशीत थापवडी होणार आहे. अगदी परफेक्ट बेसन पीठ शिजवायचं म्हणजे थापवडी ही अगदी मऊ लुसलुशीत होते. त्याचबरोबर आपण गावरान पद्धतीनं चवदार असा रस्साही करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सगळ्यात आधी आपण थापवडीची आमटी करायची आहे. त्यासाठी आहे ना मी एक कांदा भाजून घेणार आहे. एक मध्यम साईजचा कांदा मी गॅसवरती भाजायला ठेवलेला आहे. कांदा भाजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप असं जाळायचाही नाही आपल्याला हा कांदा, कारण आपण हा नंतर तेलामध्ये परत परतणार आहोत. त्यामुळे अगदी अर्धा मिनिटभर आपण हा कांदा गॅसवरती भाजून घेणार आहोत. कांदा भाजून झालेला आहे. आता बाकीचं साहित्य बघूया. आमटीचा रस्सा करण्यासाठी मी इथे बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे. अर्धी वाटी खोबरं आपण घेतलेलं आहे, सुक्कं खोबरं बारीक चिरलेलं आहे. यानंतर एक चमचाभर धने घेतलेले आहेत, काही खडा गरम मसाला घेतलेला आहे, एक हिरवी विलायची, 2 ते 3 काळी मिरी, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, हरभऱ्याची डाळ 1 चमचाभर घेतलेली आहे. त्याचबरोबर अख्खे मूग घेतलेले आहेत 1 चमचाभरून, लसूण घेतलेला आहे 1 गड्डी आणि 1 इंच आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा लागणार आहे आपल्याला. आता आपण बाकीचं साहित्य भाजून घेऊया, लसूण आणि आलं सोडून. यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेऊया. तेलामध्ये सर्वात आधी आपण खोबरं टाकूया आणि खोबरं भाजून घेऊया. जवळजवळ 1 वाटी भरून खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत मी, ते आता तेलामध्ये आपण परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवायची आणि खरपूस असं हे खोबरं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर बदललेला आहे. आता आपण हे खोबरं काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण बाकीचं साहित्य भाजून घेणार आहोत. आपण अख्खे मूग, हरभऱ्याची डाळ, धने वगैरे घेतलेले आहेत ना, तेही आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. अख्खे मूग टाकलेले आहेत तेलामध्ये, डाळ सुद्धा टाकूया, त्याचबरोबर धने सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. कढई गरम आहे, तेलही गरम आहे, त्यामुळे लगेचच हे साहित्य भाजलं जाणार आहे. त्यामुळे आपण पटकन एकसारखं हलवत धने, डाळ आणि अख्खे मूग भाजणार आहोत आणि नंतर ते काढून घ्यायचे आहेत. बघा लगेचच हे भाजले गेलेले आहेत, मी खोबऱ्यामध्येच हे काढून घेते आहे. आणि याच तेलामध्ये भाजलेला कांदा आपण परतून घेणार आहोत. मी गॅसवरती कांदा आधी भाजून घेतला, आता तो कांदा फोडायचा आहे आणि या तेलामध्ये परत एकदा परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्याची चव आणखीनच वाढेल आणि रस्स्याला त्याची चव इतकी छान येते ना, आणि कांदा चांगला भाजला ना तर रस्स्याला कलरही खूप सुंदर येतो. आता बघा गॅसवरती हा भाजलेला कांदा मी फोडून घेते आहे आणि तेलामध्येच थोडा वेळ परतायचा आहे, जास्त वेळ नाही, थोडा वेळ परतून घेते. अगदी 4 ते 5 सेकंद कांदा भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा टाकूया. लसूण भाजल्यामुळे त्याची सुद्धा चव वाढते, त्याचबरोबर 1 हिरवी मिरची टाकूया. मिरची तिखट आहे म्हणून मी 1च टाकणार आहे. कांद्याबरोबर आपण हेही थोडा वेळ भाजून घेऊया. कांद्याबरोबरच लसूण आणि मिरची थोडा वेळ परतल्यानंतर हे मी खोबरं ज्या ताटामध्ये काढलेलं आहे ना त्याच ताटामध्ये काढून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर वाटून घेणार आहे. हे साहित्य भाजून झालं आहे, आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत, पण हे थंड होऊ देऊया. आता मी याच्यामध्ये आल्याचे तुकडे टाकते. 1/2 इंच आलं कट करून टाकलेलं आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरही आपण टाकूया. आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि बारीक वाटण तयार करूया. वाटताना थोडं पाणी सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. चला तर मग मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरला मी हा मसाला वाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता पाणी सुद्धा थोडंसं टाकलेलं आहे आणि अगदी बारीक असं हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. वाटण तयार झालेलं आहे. आता आपण थापोळीसाठी जो रस्सा करणार आहोत तो करायला घेऊया. यासाठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया, त्यानंतर जिरे सुद्धा टाकायचे आहेत.
आता तेलामध्ये मी एक तमालपत्र टाकणार आहे आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकूया फोडणीला. आणि ही फोडणी खमंग अशी तडतडली की आपण याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकणार आहोत. मसाला अगदी चांगला बारीक वाटून घेतलेला आहे मी मिक्सरमध्ये. मसाला चांगला बारीक वाटला ना तर रस्सा सुद्धा मिळून येतो आणि दाटसर होतो. आता हा मसाला आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया. एक मिनिटभर तेलामध्ये हा मसाला परतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. जास्त नाही, अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून हा मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे आपल्याला. एक मिनिटभर परतला आहे मसाला, आता पाणी टाकते. मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला होता त्यातच पाणी टाकलं मी. मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी याच्यामध्ये टाकलं म्हणजे मिक्सरच्या भांड्यातला मसालाही वाया जात नाही. पाणी आटेपर्यंत हा मसाला आपण शिजून घेऊया की नंतर याच्यामध्ये तिखट मसाले टाकूया. आता तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि या मसाल्याला तेलही सुटलेलं आहे. आता तिखट मसाले मी याच्यामध्ये टाकणार आहे. सर्वात आधी थोडीशी हळद तेलामध्ये टाकूया. यानंतर घरगुती लाल तिखट मसाला मी टाकणार आहे याच्यामध्ये. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. मी केलेला घरगुती तिखट मसाला अगदी तिखट आहे त्यामुळे मी 1.5 चमचा टाकलेला आहे. धने पावडर आणि जिरे पावडरही आपण 1-1 चमचा टाकूया. आणि यानंतर मी 1/2 चमचा लाल बेडगी मिरची पावडर टाकणार आहे. याने आहे ना रस्स्याला कलर छान येईल. सर्व कोरडे मसाले टाकून झालेले आहेत ते आपण परतून घेऊया. कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्याच्यामुळे आपण थोडाच वेळ परतायचंय की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. या पाण्यामध्ये हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाला अगदी चांगला शिजलेला आहे आणि इतका खमंग छान सुगंध येतो आहे ना, काय सांगू तुम्हाला, अगदी छान सुगंध येतो आहे. मसाला चांगला शिजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी आपण गरम करून टाकायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तो किती दाटसर हवा, किती पातळ हवा यानुसार तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्या. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि 7 ते 8 मिनिटे आपण हा रस्सा उकळून घेणार आहोत. म्हणजे मसाला आहे ना चांगला एकजीव होईल आणि रस्सा चवदार होईल. रस्सा आता उकळू देऊया. आपण दुसरीकडे थापवडी करायला घेऊया. थापवडी करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल टाकून घेऊया. तेल जास्त नाही टाकायचं नाहीतर वडी आहे ना ती तयार होणार नाही. तेल गरम झाल्यावर मी 1 चमचाभर जिरे टाकले. त्यानंतर मिरचीचा ठेचाही आपण 1 चमचाभर टाकूया. ठेचा चांगला परतून घेऊया की नंतर याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. 4 ते 5 पाकळ्या लसूण, 3 हिरव्या मिरच्या असा मी ठेचा तयार केला होता. आता हळद थोडीशी टाकलेली आहे. हळदही आपण परतून घेऊया आणि हळद परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. बेसन पीठ 1 वाटी घेणार आहोत आपण. यासाठी मी 1.5 वाटी पाणी याच्यामध्ये टाकते आहे आणि अगदी दाबून बेसन पीठ घ्यायचं नाही, असं वरवर टाकून 1 वाटीभर बेसन पीठ घ्यायचं आहे. तुम्ही जर दाबून बेसन पीठ घेणार असाल तर पाणी आहे ना 2 वाटी टाकायचं. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे पाणी उकळून घेऊया. पाणी उकळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करायची आणि बेसन पीठ याच्यामध्ये टाकायचं. बेसन पीठ आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे. एका हाताने चमच्याने हलवायचं आहे, दुसऱ्या हाताने बेसन पीठ टाकायचं आहे आणि एकसारखं हलवायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत. अगदी पटपट हात चालवायचा म्हणजे याच्या आहे ना गुठळ्या होणार नाहीत. थापवडीच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा थापवडी करू शकतो. म्हणजे थंड पाण्यामध्ये खालीच बेसन पीठ कालवायचं आणि नंतर फोडणी तयार झाली की ते बेसन पीठ कालवलेलं पाणी आपण कढईमध्ये टाकायचं आणि थापवडी करायची. त्याची थापवडी आहे ना चांगली होते, अजिबात गाठी होत नाही, पण आहे ना त्याची चव थोडीशी वेगळी लागते. अशा पद्धतीनं केलेली थापवडी ना अतिशय चवदार लागते. तुम्ही दोन्ही पद्धतीनं करून बघा, तुम्हाला हीच थापवडी जास्त आवडेल. बेसन पीठ कालवल्यानंतर 1/2 मिनिटभर झाकण ठेवलेलं आहे मी याच्यावरती. 1/2 मिनिटानंतर झाकण काढायचं, एकदा आपण हलवायचं. खाली लागू नये म्हणून आपण एकदा चमच्याने हलवूया हे बेसन आणि परत एकदा याच्यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटे चांगली दणदणीत वाफ येऊ देऊया. 2 मिनिटांमध्ये अगदी छान बेसन पीठ शिजतं. आता परत एकदा झाकण ठेवूया आणि 2 मिनिटानंतर आपण बघूया. 2 मिनिटे झालेली आहेत, बेसन चांगलं शिजलेलं असेल. आता तुम्ही बघू शकता बेसन अगदी चांगलं शिजलेलं आहे. आता हे गरम गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर याच्या वड्या पडत नाही, त्यामुळे आता आपण हे
हे गरम गरम असतानाच काढून घेऊया एका ताटामध्ये। ताटाला मी आधीच खाली तेल लावलेलं आहे, त्याच्यावरती आपण हे बेसन पिठाचं मिश्रण टाकून घेऊया। तेल लावलं ना ताटाला की वडी ना अगदी सहजच निघते, तेल लावलं नाही तर खाली चिटकू शकते वडी आणि ती व्यवस्थित निघणार नाही, त्याचा आकारही व्यवस्थित होणार नाही। म्हणून आहे ना ताटाला आधी खाली तेल लावून घ्यायचं, त्याच्यानंतर हे मिश्रण आपण त्याच्यावरती टाकायचं। आणि मिश्रण खूप गरम आहे म्हणून आपण आधी चमच्याने थापणार आहोत, त्यानंतर आपण हाताने थापू शकतो। आता आपण हाताने आहे ना एकसारखं हे मिश्रण थापून घेऊया, म्हणजे वडी सुद्धा अगदी एकसारखी होईल। आणि गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे, थंड झाल्यानंतर याची वडी तयार होणार नाही। मिश्रण चांगलं थापून झाल्यानंतर आपण याच्यावरती किसलेलं सुकं खोबरं टाकूया, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे मी। याने ना वडी दिसायला सुद्धा छान दिसते, त्याचबरोबर चवही वाढते। मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर चाकूने आपण याच्या वड्या कट करायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर या वड्या आपण काढून घ्यायच्या आहेत। मिश्रण थोडंसं कोमट झालं होतं त्यामुळे मी चाकूने एकसारख्या वड्या या कट करून घेते आहे। या वड्या थंड झाल्यानंतर आपण काढून घ्यायच्या आहेत आणि रस्सा तर तयारच आहे। मग आपण ताटामध्ये एका बाजूला वड्या ठेवायच्या आणि डिशमध्ये रस्सा वाढायचा आणि खाताना रस्स्यामध्ये वड्या टाकायच्या आणि खायच्या। चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा किंवा भाताबरोबर खा, भन्नाट चवीच्या लागतात या वड्या सुद्धा आणि तो गावरान रस्सा सुद्धा। तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। आणि हो, बाजूची बेल आयकनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल। आता वड्या थंड झाल्यानंतर मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि रसाही आपला उकळला आहे, मस्त दाटसर झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे। मी आता सर्व करते आहे, तुम्ही बघू शकता रस्सा मस्त दिसतो आहे, कलरही अप्रतिम आलेला आहे, त्याचबरोबर खायलाही चवदार लागतो। तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा। तर अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन। धन्यवाद।